आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट देणार आहोत. तरी आपण ही महत्त्वाची माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि मतदान ओळखपत्राप्रमाणेच रेशन कार्ड देखील एक अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. रेशन कार्ड हे एका महत्त्वाच्या सरकारी ओळखपत्र सोबतच विविध शासकीय योजनांचा लाभ म्हणजे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच मोफत किंवा स्वस्त दरात रेशनचे धान्य मिळवण्यासाठी रेशन कार्ड महत्त्वाची भूमिका बजावते. अशातच तुम्ही सिद्धा पत्रिका धारक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकार त्यांच्याकडे असलेली रेशन कार्ड धारकांची लिस्ट म्हणजेच रेशन कार्ड धारकांची यादी वेळोवेळी अद्ययावत करते म्हणजेच अपडेट करते. यात काही घोटाळा किंवा गडबड आढळून आल्यास रेशन कार्ड देखील रद्द केले जाऊ शकते. तुम्ही बऱ्याच काळापासून तुमच्याकडील रेशन कार्डचा वापर केला नाही तर अर्थात जर तुम्ही रेशन धान्य घेण्यासाठी बऱ्याच महिन्यांपासून रेशन कार्ड वापरलेच नसेल तर तुमचे रेशन कार्ड रद्द देखील केले जाऊ शकते. NFSA म्हणजेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना रेशन धान्य पुरवले जाते. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत कुटुंबात असलेल्या सदस्य संख्येच्या आधारे मोफत किंवा अतिशय स्वस्त दरात सरकारकडून रेशनचे अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते. सर्वसामान्य व गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा यामागे सरकारचा मुख्य उद्देश असतो. तुम्ही कोणत्या महिन्यात किती रेशन घेतले, तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत अशी सर्व माहिती पुरवठा विभागाकडे उपलब्ध असते. त्या माहितीच्या आधारे विभागाकडून वेळोवेळी रेशन कार्ड धारकांची यादी सरकारकडून अपडेट केली जाते व बऱ्याच काळापासून वापरात नसलेली रेशन कार्ड रद्द केली जातात. आता पाहू या बाबतीत नियम काय आहे. अन्न व पुरवठा विभागाच्या म्हणण्यानुसार एखाद्या सिद्धापत्रिका धारकांनी म्हणजेच रेशन कार्ड धारकांनी 6 महिन्यांपासून रेशन धान्य घेतलेच नाही तर नियमानुसार त्याला स्वस्त दराने मिळणाऱ्या रेशन धान्याची गरज नसल्याचे मानले जाते. अन्यथा तो रेशन धान्य घेण्यास पात्र नाही असे समजले जाते. या कारणांच्या आधारे 6 महिन्यांपासून अधिक काळ रेशन धान्य न घेतलेल्या कार्ड धारकांचे रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते. त्याकरिता रेशन कार्ड धारकांनी 6 महिन्यापेक्षा जास्त काळ रेशन कार्डचा वापर बंद करू नये, अन्यथा रेशन कार्ड देखील रद्द होण्याची शक्यता असते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.